राज्यात आणि विशेषतः पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिलंय. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण झाल्याचं शिंगणे यांनी मान्य केलंय. दरम्यान आवश्यकता नसतानाही डॉक्टरांकडून रेमडेसिवीर दिलं जात असल्यामुळे तुटवडा निर्माण होत असल्याचं डॉ शिंगणे म्हणाले. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, रेमडेसिवीर जे इंजेक्शन आहे त्याची महाराष्ट्रात खूप तुटवडा त्याचा निर्माण झाला आहे, खास करून पुण्यामध्ये, कारण दररोज पुण्यामध्ये रुग्ण वाढत आहेत. सध्या काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे बघताय? रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये मागील काही दिवसापासून मागणी अचानक वाढलेली आहे आणि ही अचानक मागणी वाढलेली असताना आज महाराष्ट्रामध्ये आजचा जर विचार केला तर जवळपास 32,000 व्हायल रेमडेसिवीरचे त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आजच्या क्षणाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे साठा उपलब्ध आहे. सर, काय सांगाल की गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडतात, इंजेक्शनची मागणी वाढते, पेशंट वाढतात, पण याचं समतोल राखणं का जमत नाही आहे? नेमकं काय घडतं आहे डॉक्टरांकडून किंवा उपचार करताना? नाही, रेमडेसिवीर निर्माण करणाऱ्या सुरुवातीला मर्यादित कंपन्या होत्या, हेट्रो आणि सिप्ला. त्याच्यामध्ये आता मायलान असेल, झायडस, डॉक्टर रेड्डीज किंवा ज्युबिलंट या कंपन्यासुद्धा अलीकडच्या काळामध्ये रेमडेसिवीर ह्या निर्माण करून राहिलेल्या आहेत. त्यामुळं रेमडेसिवीरचे त्या ठिकाणी आपल्याला साठा हा थोडा थोडा दररोज त्या ठिकाणी वाढून मिळून राहिलेला आहे. COVID-19 संदर्भात जो प्रोटोकॉल त्या ठिकाणी ठरवला गेलेला आहे औषधी देण्याचा, तो कडकरित्या त्या ठिकाणी पाळण्यात यावा, जेणेकरून रेमडेसिवीर किंवा इतर ज्या आवश्यक जे इंजेक्शन आहे त्याचा तुटवडा भविष्यामध्ये निर्माण होणार नाही. धन्यवाद शिंगणे साहेब. तर यापुढच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा किंवा उपलब्धता राज्यात असेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंगरेसह अमित जोशी, झी 24 तास, मुंबई. We'll be right back.